को स्पॉन्सर्ड बाय बिग सेल फैशन फेस्टिवल, प्लॉट नंबर 220 रामनिवास नॉर्थ बाजार रोड बिसाइड डॉक्टर देश पांडे हॉस्पिटल गोकुलपेठ मार्केट नागपूर। नमस्कार, मी प्रकाश शुंकलवार, महाराष्ट्र टीव्ही 24 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। बघूया महाराष्ट्रातील काही महत्त्वाच्या घडामोडी। त्रिपुरा घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्यात हिंसाचाराच्या घटना घडत आहेत। यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथे दगडफेक होण्याची घटना घडली आहे। 12 नोव्हेंबर रोजी दुपारी घडलेली घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। जिल्हा, तालुका आणि शहर पातळीवर नागरिकांनी धार्मिक सलोखा कायम राखला पाहिजे। नागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन पोलीस अधीक्षक डॉक्टर दिलीप पाटील भुजबळ यांनी केले आहे। त्याबद्दल त्यांच्या भावना व्यक्त करण्यासाठी मुस्लिम समाजाने त्यांची प्रतिष्ठान बंद करण्याचा निर्णय घेतला होता। त्यामध्ये काही ठिकाणी जसं पुसद आहे या ठिकाणी काही घटना घडलेली आहे, परंतु याचं लोन इतरत्र पसरू नये आणि यवतमाळ जिल्ह्यातील जातीय सलोखा व सामंजस्य अखंडपणे कायम राहिलं पाहिजे आणि कायदा व सुव्यवस्था परिस्थिती आपली अबाधित राहिली पाहिजे। याबद्दल जे सजग नागरिक आहेत, सुजाण नागरिक आहेत, त्यांनी अफवांवर विश्वास न ठेवता ज्या बाबी आहेत लोकशाहीमध्ये ज्याला जे हक्क अधिकार दिलेले आहेत त्याचं अनुपालन सर्वांनी करावं। परंतु कोणीही पक्ष असो, संघटना असो, संस्था असो, यांनी अफवांवर बळी अफवांवर विश्वास न ठेवता किंवा चुकीच्या प्रचाराला बळी न पडता आपल्या जिल्ह्याची, आपल्या तालुक्याची, आपल्या शहराची जी काही सार्वजनिक शांतता सुव्यवस्था आहे ही अबाधित ठेवणं, योग्य परिस्थिती ठेवणं हे आपल्या हातात आहे। म्हणून यवतमाळ जिल्हा पोलीस दलातर्फे सर्वांना आवाहन करण्यात येतं की हा संपूर्ण जातीय धार्मिक सलोखा आणि सामंजस्य हे अबाधित राखण्याचा संकल्प आपण सर्वांनी एकत्र केला पाहिजे। त्रिपुरा राज्यात अल्पसंख्याक समाजाचे धार्मिक स्थळ व मुस्लिम समाजाचे धर्मगुरू प्रेषित मोहम्मद पैगंबर आणि पवित्र कुराणाबद्दल घृणास्पद वक्तव्य करून सामाजिक भावनेला ठेस पोहोचवण्याचे कट कारस्थान काही कट्टरवादी संघटना करत आहे। त्याविरोधात कोरोपना तालुका सकल मुस्लिम समाजाने काळ्या फीत बांधून निषेध केला। यावेळी अनेक व्यापाऱ्यांनी आपले प्रतिष्ठान बंद ठेवून सहकार्य केलं। या मार्चमध्ये मोठ्या संख्येने मुस्लिम समाजाचे नागरिक सहभागी झाले होते। मौलाना शेरखान, स आबिद अली, इस्माईल शेख सह अन्य मुस्लिम बांधव यात सहभागी झाले होते। यावेळी महामहिम राष्ट्रपती यांना निवेदन पाठविण्यात आले होते। ही निदर्शने मुकमोर्चा शांततेत पार पडला। सबका विकास चा नारा देत या देशामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार आलं आणि सरकार आल्यानंतर आज आम्ही भारताचा अखंड भारत म्हणतो। या भारतातील एक भाग त्रिपुरा या ठिकाणी ज्या पद्धतीनं धर्मांध उमाद माजवून मुस्लिम समाजाला वेठीस धरल्या जात आहे त्याचा निषेध करण्यासाठी म्हणून या ठिकाणी मुस्लिम सकल समाज एक आवाजामध्ये निषेध करत आहे आणि तातडीनं केंद्र शासनाने त्याच्यात हस्तक्षेप करावा। त्यात ते राज्याचा मुख्यमंत्री तोंडबंद केलेला आहे, पोलीस प्रशासन शंकेच्या भूमिकेत काम करत आहे आणि पोलीस प्रशासनाच्या समोर जर त्या ठिकाणी या देशाच्या संविधानाला, या देशाच्या लोकशाहीला आणि धर्मांध उन्माद माजवून जर मुस्लिम समाजाला वेठीस धरल्या जात असेल तर त्याचा आम्ही जाहीरपणे निषेध करतो। त्या ठिकाणी ज्या पद्धतीनं आमचे मोहम्मद पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम याच्या बद्दलची गुस्ताखी मुस्लिम समाज कदापि सहन करत नाही आणि त्या पैगंबराबद्दल बोलण्याचा अधिकार या देशामध्ये त्रिपुराच्या त्या उन्माद माजवणाऱ्या आणि हिंदुत्व सौदी संघटनेला नाही। या देशामध्ये सार्वभौम आहे, या देशाची लोकशाही आणि संविधान हा सर्वाला आपापला अधिकार देतो आणि त्या ठिकाणी ज्या पद्धतीनं जाळपोळ केल्या जात आहे, इमाम लोकावर त्या ठिकाणी अन्याय अत्याचार केल्या जात आहे, मुस्लिम समाजावर अत्याचार वाढवले जात आहे, यासाठी या देशाची शांतता सुव्यवस्था कायम स्वरूपी टिकून राहण्यासाठी जे शब्द भारताच्या पंतप्रधानांनी म्हटलं होतं सबका साथ सबका विकास आणि त्या शब्दाचं अमल त्यांनी करावा आणि या देशामध्ये आणि त्रिपुरामध्ये शांतता प्रस्थापित करावी, मुसलमानांना आपल्या अधिकारापासून त्यांच्या धार्मिक स्थळाला इजा पोहोचवण्याचं काम करू नये। अन्यथा मुस्लिम समाजामध्ये जो असंतोषाचा भडका झालेला आहे हे कधी नव्हे, स्वातंत्र्यानंतर या 5-7 वर्षामध्ये या देशामध्ये पाहायला मिळते। अरे या ठिकाणी हिंदू मुस्लिम
मुस्लिमांनी एकतेचं प्रतीक होतं। या ठिकाणी देशाच्या स्वातंत्र्यामध्ये मुस्लिम आणि हिंदूने मिळून आपला रक्त वाहला आणि या देशाला लोकशाही प्रस्थापित करून दिली आणि या लोकशाहीमध्ये अशा प्रकारचं धर्मांध आणि जाती शक्ती तोंडवर कळून जर कोण्या समाजाला भेटीस धरत असेल तर आम्ही या देशाचे ना करते गृहमंत्री ना करते प्रधानमंत्री यांचा जाहीर निषेध करतो। आवाज दो हमें चाहिए आजादी। त्रिपुरा का उन्माद बंद जाती शक्ति ने ज्या ठिकाणी केलेला अन्याय बंद त्रिपुरा घटनेच्या निषेधार्थ अमरावती शहरात हिंसाचार झाला। सुरक्षेच्या दृष्टीने ग्रामीण परिसर बंदचं आवाहन करण्यात आलं होतं। ग्रामीण भागातील परिस्थिती नियंत्रणात राहावी याकरिता परतवाडा अचलपूर मोर्शी परिसरात मध्यरात्रीपासून संचारबंदी लागू करण्यात आली आहे। ज्या लोकांमुळे परिस्थिती बिघडू शकते अशा लोकांचा शोध पोलिसांनी घेऊन त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यात आलं आहे। सध्या अमरावती जिल्ह्यातील परिस्थिती नियंत्रणात आहे। पोलिसांचं पथक मुख्य ठिकाणी तैनात करण्यात आल्याची माहिती अमरावतीचे पोलीस अधीक्षक अविनाश बारगड यांनी दिली आहे। अचलपूर परतवाडा येथे आम्ही कालपासून डिटेन्शन सुरू केलेले जे लोकांमुळे कायदा परिस्थिती बिघडू शकते अशा लोकांचं आम्ही डिटेन्शन केलेलं आहे। अचलपूरमधली परिस्थिती सध्या शांतता आहे। पोलीस पेट्रोलिंग सुरू आहे। नागरिकांना माझं आवाहन राहील की कोणत्याही पद्धतीच्या म्हणजे कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये। आपणास काही माहिती कुठून कोणत्या सोर्सद्वारे कळाली सोशल मीडियाद्वारे कळाली तर कृपया आपण ही पोलिसांशी संपर्क साधावा। पोलिसांशी संपर्क साधून खात्री करून घ्यावी म्हणजे ती त्याची खात्री न करता कोणतेही चिथावणीकोर माहिती किंवा व्हिडिओज फॉरवर्ड करू नये की त्याच्याविषयी चर्चा करू नये। अशी परिस्थिती निर्माण न होऊ देण्याचा आम्ही कसोशीने प्रयत्न करत आहोत परंतु आपण त्याही दृष्टीने विचार सुरू केलेला आहे। आम्ही ते अजून त्या दृष्टीने विचार सुरू केलेला आहे। जास्त या विषयावर मी आता सध्या काही सांगू शकत नाही। त्रिपुरामध्ये झालेल्या घटनेचे पडसाद फक्त महाराष्ट्रातच का इतर राज्यात का नाही हा महाराष्ट्र सरकारला अस्थिर करण्याचा प्रयत्न आहे असे वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना केलं आहे। त्यांचे काय म्हणणे आहे पाहूया। रझाकत मी काय म्हणते मला माहीत नाही पण महाराष्ट्रामध्ये हिंसाचार किंवा दंगली भडकवण्याची ताकद इतकं समर्थ रझा अकादमीला कधीच नव्हतं आणि नाही। रझा अकादमीनी लोकांची डोकी भडकवलेली आहेत काही वेळेला पण आता त्यांच्यावरती पूर्ण नियंत्रण सरकारनं आणलेलं आहे। खरं म्हणजे त्रिपुरातल्या घटनेचं महाराष्ट्रात पडसाद का उमटावेत? त्रिपुरामध्ये असं काय घडलं आहे की ज्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये लोकांनी हिंसा करावी? बांगलादेशमध्ये मंदिरांवरती हल्ले झाले म्हणून त्रिपुरात मोर्चे निघाले। त्या मोर्चातून असं म्हणतात की मशिदींवर दगडफेक झाली त्याचे पडसाद महाराष्ट्रातून म्हटले। मग महाराष्ट्रातच का? उत्तर प्रदेशमध्ये का नाही? दिल्लीमध्ये का नाही? बिहारमध्ये का नाही? कर्नाटकात का नाही? फक्त महाराष्ट्रात का हा प्रश्न आमच्यासमोर आहे। म्हणून असं वाटतं की याच्यामागे काहीतरी मोठं कारस्थान आहे महाराष्ट्रामध्ये अशांतता निर्माण करण्यासंदर्भात। बघा की बांगलादेशमधल्या मंदिरांवरती हल्ले ही अत्यंत चिंतेची गोष्ट आहे। मग काश्मीरमध्ये गेल्या काही काळापासून हिंदूंचं शिरकाण होत आहे, हिंदू पंडितांना मारलं जात आहे, त्याविरुद्ध कोणी मोर्चे का काढत नाही? त्रिपुरा सोडा, इतरत्र का काढत नाही मोर्चे काश्मीरमधल्या प्रश्नांवरती? काल मणिपूरमध्ये एक कर्नल आणि त्याचं कुटुंब मारलं गेलं ही त्यापेक्षा धक्कादायक गोष्ट आहे। त्याच्यावर दिल्लीत मोर्चा निघाला पाहिजे। मी तर असं म्हणेन की काश्मीरमधल्या पंडितांच्या ज्या हत्या सुरू आहेत किंवा ज्या प्रकारे आमच्या जवानांच्या हत्या या भूमीवर सुरू आहेत त्या बांगलादेशमधल्या हल्ल्यांपेक्षा भयंकर आहेत आणि त्यासाठी
समस्त राष्ट्रवादी। धानोरा तालुक्यात येत असलेला ग्यारापती कोडगुल जंगल परिसरात शनिवारी सकाळच्या सुमारास झालेल्या चकमकीत 26 नक्षल्यांचा खात्मा करण्यात गडचिरोली पोलिसांना मोठे यश प्राप्त झाले असले तरी चकमकी दरम्यान 3 पोलीस जवान जखमी झाल्याने त्यांना हेलिकॉप्टरने उपचारासाठी नागपूर येथे हलवण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी दिली आहे। तसेच चकमकीत मारल्या गेलेल्या नक्षल्यांची अद्याप नेमकी ओळख पटलेली नसली तरीही त्यामध्ये नक्षल दलमचा मोठा नेता असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। धानोरा तालुक्यातील ग्यारापती कोडगुल जंगल परिसरात सकाळी चकमक सुरू होती। या परिसरात अजूनही पोलिसांचा सर्चिंग ऑपरेशन सुरू असल्याची माहिती मिळत आहे। हा परिसर महाराष्ट्र छत्तीसगड सीमेलगत असून घनदाट जंगलाने व्यापला असल्याची माहिती मिळाली आहे। राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी जनतेला शांततेचं आवाहन केलं आहे। आपलं भविष्य अंधारात जाईल असं वागू नका, राज्यातील शांतता आणि सौहार्द कायम राखा असं आवाहनही त्यांनी जनतेला केलं आहे। महाराष्ट्रात कालपासून काही कारणामुळे काही ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे एक हिंसात्मक घटना, तोडफोडची घटना घडलेली आहेत। मी कालपासून ही सर्व माहिती मी बघितलेली आहे। आज महाराष्ट्र राज्याच्या महासंचालक म्हणून आमच्या महाराष्ट्राच्या सर्व नागरिकांना मी ह्याद्वारे सुचवू इच्छितो, हिंसा करणं कोणत्याही माणसासाठी चांगली बाब नाही। आपण रोडवर येता, रोडवर येऊन काही लोकांच्या प्रॉपर्टीचा नासघूस करता, त्यातून आपला काही फायदा होत असेल असं मला वाटत नाही, उलट परिणाम याचे आपल्यावर विपरीत होणार। आम्ही गुन्हा दाखल करणार, काही लोकांना अटक होईल, काही तरुण मुले असतील त्यांचे भविष्य अंधारात जाईल। मला अजून असं वाटतं की अजून वेळ आपल्याकडे आहे, निर्णय आपल्या हातात आहे, कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची आमची पूर्ण जबाबदारी आहे आणि त्यात आम्ही कमी पडणार नाही। आणि कुठल्याही प्रकारच्या जर काही आम्हाला नाईलाजाने फोर्सचा वापर करावा लागलं आम्ही करू, पण आम्हाला तशी पाळी येणार नाही आणि आम्हाला तसं फोर्सचा वापर करण्यासाठी आमचे महाराष्ट्राचे नागरिक आम्हाला आमच्यावर बंधन घालणार नाही अशी मला अपेक्षा आहे। आपल्याला सर्वांना काही ठिकाणी आम्ही संचारबंदी लागू केली आहे, त्याच्या व्यवस्थितपणे पद्धतशीर कायदेशीरप्रमाणे पालन करणं योग्य आहे। एकमेकाशी भांडण करणं, बिना कारण नासघूस करणं आपल्यावर त्याच्या विपरीत परिणाम होणार आहे, या आपल्याला मी सुचवू इच्छितो। आपल्या सर्वांचे पालक म्हणून मी हे सूचना देऊ इच्छितो की आपण सर्व सौजन्याने सौहार्दपूर्ण वातावरणाने एक दुसऱ्याशी वागू आणि हे जे काही कारणामुळे आपल्या राजाशी संबंध नसताना सुद्धा जे काही झालं असेल त्याला आपण बाजूला ठेवू आणि जसं महाराष्ट्र राज्यामध्ये सगळीकडे शांतता आहे, आपलं सौहार्दपूर्ण वातावरण आहे। पाहत रहा महाराष्ट्र TV24। नमस्कार। The Arvind store is now open at Manish Nagar. Here you can get men's fabric like linen, cotton, suiting, shirting. Customized tailoring of shirts, pants, suits, jeans, jackets, kurta pajamas and many more are also done here. Ready-made t-shirt, innerwear, belts and ties are also available. All that a fashionable man wants is available here. It's a showroom for up-to-date men. Formal stitching for ladies too is done here by Arvind trained tailors. Visit now to get festive offers like never before. So remember, the Arvind store, Manish Nagar, Besa, Somalwada Road, opposite Krishna Super Bazaar, Nagpur.